श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटलं जातं। पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतले। प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत, परंतु या तिन्ही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे। तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय। पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला। त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आणि यंदा 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती साजरी केली जाईल। या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेय यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते। भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात 24 गुरु केले होते। दत्तात्रेयांच्या 24 गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशुपक्षी यांचा सुद्धा सहभाग होता। गुरुचरित्राचं जे पारायण आहे ती अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते श्री दत्तगुरूंची। आणि जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर याच्यामुळे जे आपल्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तर ती सुद्धा पूर्ण होते। जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र जरी वाचायला नाही शक्य झालं तरीसुद्धा किमान 14वा अध्याय आणि 18वा अध्याय जरी तुम्ही वाचला तरीसुद्धा तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहेत। गुरुचरित्रातला 14वा अध्याय आणि 18वा जो अध्याय आहे तो गुरुचरित्रातला मेरुमणी मानला जातो। आणि म्हणूनच जो आहे किमान हा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय जो आहे तो आपल्याला नक्की वाचायचा आहे। असं केल्यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होणार आहे। औदुंबराचं जे झाड म्हणजे उंबराचं जे झाड असतं त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो। आणि जर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल, सेवा करायची असेल, तर आपण जर उंबराच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा आपल्याला त्याचा कित्येक पटीने शुभ असा फायदा मिळत असतो। दत्तगुरूंच्या फोटो मागे जे आहे एक उंबराचं झाड असतं, त्याचबरोबर एक गाय असते दत्तगुरूंच्या मागे आणि त्यांच्या अवतीभोवती 4 कुत्रे असतात। आणि ह्या कुत्र्यांना 4 वेद म्हणून ओळखलं जातं आणि त्याचबरोबर गायीचं सगळ्यांना महत्त्व माहिती आहे। गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू गायीला खायला द्यायची आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनाची कमतरता होणार नाही, त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार। अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे जी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी गायीची करायची। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहणे, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व ह्या भूतलावर 1000 पटीने जास्त प्रमाणात असतात। त्याच्याचमुळे जर अशा अतिशय शुभ तिथीवर जर आपण काही विशेष उपाय केले किंवा काही सेवा केल्या तर त्याचा फायदा आपल्याला खूप चांगला हा मिळत असतो। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपात झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेला आहे। त्याचमुळे जे आहे गायीला लक्ष्मी माताचं स्वरूप देखील मानलं जातं। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेला गाय आणि गायीपासून मिळणाऱ्या वस्तूंचं खूपच महत्त्व आहे। जसं गायीचं गोमूत्र, गायीचं दूध, गायीचं शेण हे प्रत्येक पूजेमध्ये वापरलं हे जातं। ज्या घरामध्ये नित्यनेमे गायीची सेवा केली जाते, गोसेवा केली जाते, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष हा राहत नाही। श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोमातेची सेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं। तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर त्या फोटोमध्ये सगळ्यात मागे जे आहे औदुंबराचं झाड असतं। औदुंबराचे जे झाड आहे ते दत्तगुरूंचं निवासस्थान आहे असं म्हटलं जातं। त्याचबरोबर दत्तगुरूंच्या मागे गायसुद्धा असते आणि अवतीभोवती 4 कुत्रे असतात। 4 कुत्रे म्हणजे ते 4 वेद आहेत। तर हा दत्तगुरू महाराजांचा परिवारच आहे।
आणि म्हणूनच जे आहे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्यांची सेवा करायची आहे, कुत्र्यांना काही वस्तू खायला द्यायच्या, त्याचा पण माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो सुद्धा आवर्जून पहा. त्याचबरोबर आपल्याला गोसेवासुद्धा करायचे, गाईला सुद्धा ही एक वस्तू खायला द्यायची आणि ती खायला दिल्यामुळे आपल्याला जे आहे दत्तगुरूंचे कृपादृष्टीबरोबर जे आहे भरभरून आशीर्वाद हे मिळणार आहेत. तर जे वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची आहे ते म्हणजे आपल्याला पिवळं केळं खायला द्यायचं आहे, कारण पिवळ्या वस्तू दत्तगुरूंना सुद्धा अतिशय प्रिय आहे. त्यांना पिवळी फळं पिवळी फुलं अतिशय प्रिय आहे, त्याच्याचमुळे जे आहे आपल्याला गाईला सुद्धा पिवळं केळं खायला द्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्या घरी गाय असेल तर तिला देऊ शकतात, किंवा तुम्ही गोशालामध्ये जाऊ शकतात, किंवा रस्त्यावर सुद्धा तुम्हाला सहज कुठेही गाय मिळेल. तर आपल्याला काय करायचं, घरनं जाताना एक तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे, त्याचबरोबर जे आपल्याला हळद कुंकू अक्षदा म्हणजे आरतीचं एक ताट घेऊन जायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा छोटासा गुळाचा खडा आणि एक केळं पिवळं केळं आपल्याला गायीजवळ घेऊन जायचं आहे. सगळ्यात पहिला गायीच्या पायांवर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गायीला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर जर फूल घेऊन गेले असतील तर फूल अर्पण करायचं आहे, आणि जे आहे आपल्याला गायीला हे पिवळं केळं आणि एक छोटासा गुळाचा खडा खायला द्यायचा आहे, आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गायीला 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा निरंतर जप करता करता आपल्याला 11 प्रदक्षिणा गायीच्या भोवती मारायच्या आहेत, आणि त्यानंतर गायीला स्पर्श करून, जर गाय स्पर्श करून देत असेल तर गायीच्या डोक्याला आपल्याला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा बोलायची, आणि जर नाही स्पर्श करून देत असेल गाय तर आपल्याला हात जोडून जे आहे गायीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे पण संकट आहेत अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते सगळं दूर झालं पाहिजे, माझ्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी कायम राहिली पाहिजे, आलेली लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर राहिली पाहिजे, किंवा इतरसुद्धा तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला गोमातेला सांगा गायचे आहेत. कारण दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण गोमातेची ही सेवा केली तर त्याच्यामुळे आपल्यावर साक्षात दत्तगुरूंचे भरभरून आशीर्वाद हे आपल्याला मिळणार आहेत. अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे, फक्त एवढं करून तर पहा, तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या आयुष्यामध्ये सगळे अडचणी सगळ्या ज्या त्रास होते ते दूर झालेले आहेत, आणि दत्त कृपेने जे आहे आपल्या आयुष्याचं सोनंच होणार. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे, प्रत्येकाने करा, तुम्हाला प्रचितीही येणारच येणार आहे, आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.